येशू ख्रिस्ताच्या अतिथोर आणि मोलवर नावामध्ये आपणा सर्वांस प्रेमाचं सलाम. आज पुन्हा एक वार देवाचं पवित्र वचन घेऊन आपल्यासमोर येण्याकरिता देवाने संधी दिली. आपण देवाला धन्यवाद देऊया. आपण योहानकृत शुभवर्तमान त्याचा 3 अध्याय आणि 16 वचनातून अभ्यास करत आहोत. अभ्यास काय? देवाचं पवित्र वचन आपण ऐकत आहोत. तो संदेश आपल्या प्रत्येकाकरिता किती गरजेचा आहे. आणि त्या वचनामध्ये असं म्हटलं आहे, देवाने तुमच्यावर आणि माझ्यावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. कशासाठी? ह्यासाठी की जो कोणी, तुम्ही असो की मी असो की कोणीही असो, जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. प्रभूचा आशीर्वाद ह्या वचनावर असून देवाचा आत्मा हे समजण्याकरिता आपलं सहाय्य करो. आपण काय पाहत आहोत? प्रीती करणारा देव. आणि प्रीती करणाऱ्या देवाच्या बाबतीत ह्या एका वचनामध्ये आपल्याला 4 गोष्टी आढळतात. त्यापैकी पहिली गोष्ट कोणती बरं? ती शोधणारी प्रीती आहे. ती आजही शोधत आहे परंतु ती जास्त वेळ चालणार नाही. हे देवाचं मनुष्याला पापाच्या अवस्थेमध्ये शोधणं जास्त काळ चालणार नाही. म्हणून आत्ताच आपल्या पापांचा पश्चाताप करून आपण प्रभूकडे वळू शकता. का बरं? कारण त्याचा दुसरा मुद्दा मी सांगू इच्छितो. आता लक्षपूर्वक ऐका. एक, ती प्रीती शोधणारी प्रीती आहे. 2, ती प्रीती तारणारी प्रीती आहे, तारण करणारी प्रीती आहे. कुठे दिलं आहे? लोकृत शुभवर्तमान 19 अध्याय आणि 10 वचनामध्ये. एवढंच बोलून तिथे वाक्य संपलेलं नाही आहे. कोणतं वाक्य? मनुष्याचा पुत्र हरवल्यांना शोधावयास या जगामध्ये आला. एवढंच नाही बोललं तिथे, तिथे एक शब्द जोडलेला आहे. कोणता बरं? मनुष्याचा पुत्र हरवलेल्यांना शोधावयास. आता ऐका, व त्यांना तारावयास आला आहे. प्रभू येशू ख्रिस्ताचं ह्या जगामध्ये येण्याचा एकच उद्देश आहे आणि तो काय बरं? तुमचं आणि माझं तारण करणं. का बरं तारणाची गरज आहे? कारण पाप केलं असल्याकारणाने तुम्ही असो की मी असो की जगातील कोणीही मनुष्य असो, जे आदामामुळे आपण ह्या जगामध्ये आलेलो आहोत, आदामाने केलेल्या पापाचा परिणाम आपल्या प्रत्येकावर आहे, आपल्या प्रत्येकावर आहे. आपण जन्माने पापी आणि कर्माने महापापी आहोत. आपण कितीही चांगलं जगण्याचा प्रयत्न केला आपण जगू शकत नाही. का बरं? कारण पापाचं बी आपल्यामध्ये आहे, म्हणून पापाचं फळ आपल्या जीवनातून दिसून येतं. आपण कितीही प्रयत्न केलं, कितीही चांगलं बोलणं, जगणं, खाणं, पिणं आणि करणं कितीही प्रयत्न केला, त्यामुळे आपलं हे पापाचं जे बी आहे त्याचे परिणाम आहेत ते बदलू शकत नाही. आणि म्हणून आपण काय पाहतो? आपल्या जीवनात ही प्रीती नसल्याकारणाने आपण आपल्या स्वतःला किती खेदांनी, दुःखांनी भोसकून घेतलेलं आहे असं आपल्या बाबतीत होऊ नये. म्हणून आज लक्षपूर्वक ऐका. का बरं? कारण ह्या पापाचे परिणाम पवित्र शास्त्र मार्कृत शुभवर्तमानामधील 7 अध्याय असं म्हटलेलं आहे. काय म्हटलंय माहिती का? ह्या पापाचा परिणाम आपल्याला दिसून येतो. कोणता परिणाम? कोणता परिणाम? ह्या पापाच्या परिणामाला आपण आपल्या दैनंदिन जीवनात आपल्या मस्तकापासून तर तळव्यापर्यंत आपण पापाने बरबटलेले असल्याकारणाने आपल्याला काय आढळतं? आपल्या जीवनातील, अनुभवातील, वागण्यातील, कृतीतील कोणता अनुभव आढळतो? कपट, कलह, मत्सर, राग, तट, फुटी, भांडणं, हेवा, दारूबाजी, रंगेलपणा आणि अशा इतर सर्व गोष्टी. आणि शास्त्रात म्हटलं आहे, अशी कृत्ये करणाऱ्यांना स्वर्गाच्या राज्यात प्रवेश नाही. आता हे सोडण्याचं कितीतरी आपण प्रयत्न केला, तुम्ही पण केला, मी पण केलं, परंतु ह्या प्रत्येक कृतींमध्ये आपण प्रत्येक वेळी काय आढळलो? निष्फळ असे आढळलो. जर आपल्या प्रयत्नांनी, मी नेहमी म्हणत असतो, जर आपल्या बुद्धीने, जर आपल्या बळाने आणि जर आपल्या बोलण्याने जर ह्या सगळ्या कचऱ्यांपासून आपण सुटू शकलो असतो तर किती सोपं झालं असतं, किती बरं झालं असतं. परंतु आपल्या बुद्धीने म्हणा, आपल्या बळाने म्हणा किंवा आपल्या बोलण्याने म्हणा, आपण ह्या पापांवर, पापाच्या कर्मांवर, कृतींवर विजय मिळवू शकत नाही. जर विजय मिळवू शकलो असतो तर देवाला आपल्यावर ही प्रीती करण्याची गरजच पडली नसती. देवाला, देव असून मनुष्य होऊन या जगामध्ये येण्याची गरजच पडलेली नसती. तो देव तुमच्यावर प्रीती करतो आणि या भयंकर आपण पडलेल्या परिस्थितीमधून सोडविण्याकरिता त्या देवाने काय केलं माहिती का? शोधण्याची, एवढंच नव्हे तर तारण्याची तरतूद आपल्यासाठी केली. हा देव
तारणारा देव आहे, त्याची प्रीती तारणारी प्रीती आहे. म्हणजे काय? ह्या सर्व परिस्थितीतून आपल्याला बाहेर काढणारी ती प्रीती आहे. आता तुम्ही असो की मी असो, या जगातील कोणीही व्यक्ती असो, सगळे चांगलं जगू पाहतात, चांगलं पाहू पाहतात, चांगलं खाऊ पाहतात, चांगला अनुभव घेऊ पाहतात. परंतु चांगलं जे आहे ते करण्याच्याऐवजी आपण प्रत्येकजण जे नको, जे वाईट, जे अश्लील, जे घाणेरडं, तेच आपण करत असताना आपल्याला आढळतो. का बरं? कारण तो एक पापाचा नियम आपल्या शरीरामध्ये, आणि या नियमापासून आपल्याला कोणी सोडवू शकत नाही. हा नियम आहे, त्याला पाप व मरणाचा नियम म्हटलेला आहे. हा गुरुत्वाकर्षणाच्या शक्तीच्या प्रमाणे आहे. म्हणजे काय बरं? ऐका, मी सांगतो अगदी स्पष्ट करून. याचा अर्थ असा, आपण सर्वजण जन्माने पापी आणि कर्माने महापापी आहोत. आपल्या प्रयत्नांनी आपण पापावर विजय मिळवू शकत नाही. म्हणून देवाची प्रीती ही शोधणारीच नव्हे तर ती तारणारी प्रीती आहे. ह्याचा अर्थ काय बरं? ह्या सगळ्यांचा अर्थ की आपल्या प्रत्येकामध्ये आपल्या जन्मापासून पाप व मरण ह्याचा नियम कार्य करत आहे. आणि हा नियम काय कार्य करत आहे? तो नियम गुरुत्वाकर्षणाच्या शक्तीप्रमाणे आपल्या जीवनात कार्य करत आहे. म्हणजे काय बरं? आपण जर कोणतीही वस्तू वर फेकली तर काय होतं? ती वस्तू खाली ओढली जाते, खाली ओढली जाते, खाली ओढली जाते. का बरं? आपण कितीही जोर लावून तिला वर फेका, ती खाली खाली खालीच पडते. ह्याचा अर्थ काय? ह्याचा अर्थ असा, मनुष्य आपल्या पापामध्ये जगून कितीही वर जाण्याचा प्रयत्न केला, कितीही चांगलं बोलणं, खाणं पिणं, करणं देणं, कितीही सत्कृत्य करण्याचा प्रयत्न केला, आपण वर आत्मिक जीवनामध्ये देवाजवळ, देवाच्या संबंधामध्ये जाऊ शकत नाही. जसं गुरुत्वाकर्षण शक्ती प्रत्येक वस्तूला खाली ओपाडते, त्याप्रमाणे पाप मनुष्याने कितीही प्रयत्न करून वर जाण्याचा प्रयत्न केला तरी ती त्याला पाप व मरण ह्याचा नियम त्यांना काय करते? खाली ओढते, खाली ओढते, खाली ओढते. भयंकर बाब ही आहे, गुरुत्वाकर्षणाच्या शक्तीखाली खाली ओढणारी वस्तू फक्त जमिनीवर पडते, परंतु पाप व मरणाच्या नियमामध्ये पडलेला मनुष्य खाली तर पडतो, कितीही चांगलं करण्याचा प्रयत्न केला, खाली तर ओढला जातो, परंतु कुठपर्यंत माहिती का? फक्त भूमीवर नव्हे, फक्त कबरेमध्ये नव्हे, तर अनंत काळाच्या मृत्यूमध्ये देवापासून ताटातूट केलेल्या ठिकाणामध्ये. आणि देवाची इच्छा नाही आहे की ते तुमच्या बाबतीत आणि माझ्या बाबतीत व्हावं, म्हणून देवाने तुमच्यावर आणि माझ्यावर एवढी प्रीती केली. एक, ती शोधणारी प्रीती आहे. दोन, ती तारणारी प्रीती आहे. ह्याचा अर्थ काय माहिती का? ह्याचा अर्थ असा, ऐका, जेव्हा मी माझ्या पापांचा पश्चाताप करतो, येशू ख्रिस्ताला माझ्या जीवनामध्ये प्रभू म्हणून मी स्वीकार करतो, अंतःकरणाने विश्वास आणि मुखाने कबुली करतो, तो काय करतो माहिती का? त्याच क्षणी तो तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये, इफिसकरास पत्र 1:13 म्हटलेलं आहे, ज्या दिवशी तुम्ही ही तारणाची सुवार्ता आपल्या स्वतःविषयीची ऐकून घेतली आणि तुम्ही येशू ख्रिस्ताला विश्वास ठेवून आपल्या हृदयामध्ये आपला प्रभू व तारणारा म्हणून स्वीकारलं, त्याच दिवशी तुमच्या ठाई देवाच्या पवित्र आत्म्याचा शिक्का मारण्यात आलेला आहे. देव त्याचा पवित्र आत्मा आपल्या ठाई टाकतो. ह्याची काय गरज आहे? तेच मी सांगू इच्छित आहे. रोमकरासपत्र 8:2 मी सांगत आहे, पाप व मरणाचा नियम मनुष्याला गुरुत्वाकर्षणाच्या शक्तीप्रमाणे खाली ओढतो, परंतु पापाचा पश्चाताप करून येशू ख्रिस्ताला आपल्या जीवनात प्रभू म्हणून जो घेतो, पवित्र आत्मा जेव्हा त्याच्या ठाई शिक्का मोर्तब केला जातो, माहिती काय होतं? त्याच्या ठाई जीवनाच्या आत्म्याचा नियम लागू केला जातो. हे कसं समजायचं? आता बघा, मी म्हटलं पृथ्वीवरील अशी गुरुत्वाकर्षण शक्ती आहे, कोणत्याही वस्तूला आपण वर फेकलं तर ते खाली ओढली जाते. का? तर ही भयंकर गुरुत्वाकर्षणाची शक्ती आहे. परंतु पाहिलं का, ह्याच पृथ्वीवरून एक मोठी वस्तू जिच्यामध्ये अनेक लोक पण बसतात, त्यांचं सामान पण टाकलं जातं आणि आरामशीर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी उडत जाऊ शकते, त्या वस्तूला आपण काय म्हणतो? विमान म्हणतो. या विमानाला उडताना आपण प्रत्येकाने पाहिलं, का बरं विमान उडू शकतं? गुरुत्वाकर्षणाची शक्ती नाही आहे का? निश्चित आहे. मग विमान कसं उडू शकतं? कारण जेव्हा कॉकपिटमध्ये बसून पायलट इंजिन सुरू करतो, तेव्हा त्या ठिकाणी त्याच्या खाली, विमानाच्या खाली एक नवीन नियम चालू केला जातो आणि त्या नियमाला लॉ ऑफ एरोडायनॅमिक्स असं म्हणतात. हा जो लॉ ऑफ एरोडायनॅमिक्स आहे तो लॉ ऑफ ग्रॅव्हिटीपेक्षा श्रेष्ठ असल्याकारणाने, जरी लॉ ऑफ ग्रॅव्हिटी किंवा गुरुत्वाकर्षणाचा नियम आहे, परंतु हा नवीन नियम ह्या विमानामध्ये चालू केला असल्याकारणाने त्याच्या तावडीतून सुटून ते विमान
आरामशीर उडू शकत. अगदी तेच उदाहरण रोमकरास पत्र 8:1-2 वचनामध्ये सांगितलेलं आहे. मी दुसरं वचन सांगत आहे, पाप मरणाचा नियम तुला कुठे ओढतो? गुरुत्वाकर्षणाच्या शक्तीप्रमाणे खाली ओढतो. निराश होऊ नकोस. जर आपल्या पापांचा पश्चाताप करून येशू ख्रिस्ताला प्रभू म्हणून ग्रहण केलं तर पवित्र आत्म्याचा शिक्का मिळतो, म्हणजे देव आपल्या ठाई जीवनाच्या आत्म्याच्या नियमाला लागू करतो. म्हणजे काय? जेव्हा जीवनाच्या आत्म्याच्या नियमाला आपण आपल्यामध्ये अनुभव करतो, त्या नियमाच्या अधीन आणि स्वाधीन आपण जगतो. पाप मरण तर आहे, पापाचे परिणाम आहे, पापाच्या भयंकर गोष्टी आपल्या अवतीभोवती आहेत. पाप वास्तविक आहे. आपण पापमय देहामध्ये आहोत, आपण पापमय जगामध्ये आहोत, परंतु तरीही जीवनाच्या आत्म्याचा नियम आपल्यामध्ये असल्या कारणाने हे देवाचं वचन आपल्याला काय सांगतं माहिती का? ज्याप्रमाणे गुरुत्वाकर्षणाच्या तावडीतून सुटून विमान उंच भरारी घेऊ शकतं, त्याप्रमाणे तुम्ही आणि मी येशू ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे जीवनाच्या आत्म्याचा नियम आपल्या ठाई असल्या कारणाने आपणही आपल्या आत्मिक जीवनामध्ये भरारी घेऊन देवाजवळ देवाच्या गोष्टींमध्ये आत्मिक बाबींमध्ये उंच भरारी घेऊ शकतो. आणि म्हणून जेव्हा देवाचा सेवक त्या ठिकाणी म्हणतो, काय मी प्रयत्न खूप केले, खूप प्रयत्न केले, नको ते सोडण्याकरिता, हवं ते करण्याकरिता, मला माहिती आहे की ते वाईट आहे ते मी करायला नको, मला माहिती आहे ते वाईट आहे मी पाहायला नको, मला ते माहिती आहे की ते घाण आहे मी तिथे जायला नको, परंतु जे वाईट आहे मला माहिती आहे करायला नको, तेच मी करत असलेला आढळतो. मी किती प्रयत्न केले, किती प्रयत्न केले हे सोडण्याचं, न बघण्याचं, न खाण्याचं, न पिण्याचं. आज कित्येक जण दारूच्या व्यसनाच्या अधीन, ड्रग्सच्या व्यसनाच्या अधीन, मग त्या घाणेरड्या व्यसनांच्या अधीन अगदी बंधनात पकडलेले आपल्याला आढळतात. घाणेरड्या घाणेरड्या गोष्टींच्या बंधनात अडकलेले आढळतात. आणि त्याच गोष्टींमुळे आपल्या जीवनातील आनंद नाही, शांती नाही, सुख नाही, परंतु त्याचे विपरीत परिणाम आहेत. जर अशा कोणत्या पापांमध्ये आपण अडकलेले असाल तर निराश होऊ नका. आज हे वचन ऐकून तुम्ही पण आपल्या पापांचा पश्चाताप करून येशू ख्रिस्ताला हृदयामध्ये माझा प्रभू व तारणारा म्हणून स्वीकारून तर पहा. पवित्र आत्म्याच्या द्वारे आपल्या ठाई जीवनाचा आत्म्याचा नियम जेव्हा लागू केला जातो, आपण त्या माणसाप्रमाणे म्हणू शकतो. तो काय म्हटला होता? मी खूप प्रयत्न केलं, वाईट नको करायला, चांगलं करायला हवं, परंतु दुसरा नियम चालू असल्या कारणाने नको करायला तेच मी करत आहे, आणि जे करायला पाहिजे ते मी करू शकत नाही आहे. तेव्हा तो काय म्हणतो माहिती का? रोमकरास पत्र 7:24 वचनामध्ये म्हटलं आहे, किती मी कष्टी माणूस, मला ह्या मरणाधीन शरीरापासून कोण सोडवेल? ओ रिचेड मॅन दॅट आय एम, हू शॅल डिलिव्हर मी फ्रॉम दिस बॉडी ऑफ डेथ? कोणीच करू शकत नाही. त्याचं उत्तर कुठे माहिती का? रोमकरास पत्र 8:1 काय म्हटलं माहिती का? देअर फॉर इफ एनी मॅन बी इन क्राइस्ट, नॉट ओनली ही इज अ न्यू क्रिएशन. तिथे काय म्हटलं माहिती का? देअर फॉर देर इज नो कंडमनेशन टू देम हु आर इन क्राइस्ट जीसस. म्हणून जे प्रभू येशू ख्रिस्ता मध्ये आहेत त्यांच्यावर दंडाज्ञा नाहीच. पापाचं दंड काय आहे? मरण. पापाचा परिणाम काय आहे? हे सगळे खेद आणि दुःख. आणि म्हणून देवाने प्रीती केली प्रभू येशू ख्रिस्ताच्या ठाई तुमच्यावर आणि माझ्यावर. देवाने तुमच्यावर माझ्यावर अशी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. का पुत्र? कारण तो शोधण्याकरिता ह्या जगात आला. का पुत्र? कारण तो तुमच्या माझ्या पापांचं प्रायश्चित वधस्तंभावर आणि कालवरीच्या वधस्तंभावर करण्याकरिता आला. कारण पापाचं वेतन मरण, जोपर्यंत त्या पापाचं प्रायश्चित्त केलं जात नाही तोपर्यंत पापांची क्षमा मिळू शकत नाही. आणि अगदी ते करण्याकरिता प्रभू येशू ख्रिस्त या जगात आले, तुमच्याकरिता, माझ्याकरिता. म्हणून तो वधस्तंभ गरजेचा, म्हणून ते मरण गरजेचं, म्हणून ते रक्तसिंचन गरजेचं. कारण रक्तसिंचन केल्याशिवाय पापांची क्षमा मिळत नाही. प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या माझ्यासाठी वधस्तंभावर मरण पावला. प्रभू येशू ख्रिस्ताचे रक्त आपल्याला सर्व पापांपासून शुद्ध करते. तो तुमच्यासाठी माझ्यासाठी मरण पावला. माझ्या प्रियांनो, आता लक्षपूर्वक ऐका, मी फार महत्त्वाची बाब सांगत आहे. आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये एक प्रश्न येतो, देव जर प्रीती आहे तर प्रीतिमय देवाने आपल्याला काय केलं पाहिजे? क्षमा केली पाहिजे. देवाची प्रीती देवाला म्हणते पाप्याला क्षमा कर.
परंतु त्याच वेळी आपण हे विसरायला नको की देव न्यायी आहे. देव न्यायी आहे आणि देवाने म्हटलं आहे पापाचे वेतन हे मरण आहे, दंड आहे, शिक्षा आहे. देवाची प्रीती देवाला म्हणते पाप्याला क्षमा कर, पण देवाचा न्याय देवाला म्हणतो पाप्याला शिक्षा कर, पाप्याला दंड कर. देवाने काय करावं का प्रश्न कसा आहे माहिती का? जर प्रीतिमय देवाने आपली प्रीती राखण्याकरिता जर पाप्याला पापांची क्षमा केली तर प्रश्न येतो हे देवा तुझी नीती कुठे आहे, तुझा न्याय कुठे आहे, तुझं न्यायीपण कुठे आहे? जर पाप्यांवर प्रीती करून त्यांच्या पापांची क्षमा केली तर प्रश्न येतो देवा तुझी नीती न्याय कुठे. जर नीती न्याय राखण्याकरिता देवाने जर पाप्यांना त्यांच्या पापांची शिक्षा दंड दिला तर प्रश्न येतो हे देवा तुझी प्रीती कुठे. जर क्षमा केली तर नीती कुठे, जर दंड केला तर प्रीती कुठे. देवाने काय करावं, देवाने काय करावं? कारण तो प्रीती पण आहे आणि तो नीती पण आहे. असा प्रीती आणि नीती असलेला देव, जर प्रीती केली तर नीती कुठे, जर नीतीने दंड केला तर प्रीती कुठे, हा प्रश्न येतो. आणि या प्रश्नाचं उत्तर कुठे माहिती का? एकाकडे. कोणाकडे? एकाकडे. आणि तो एक कोण आहे माहिती का? प्रभू येशू ख्रिस्त. म्हणून ह्या वचनात आपण वाचलं देवाने तुमच्यावर माझ्यावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. त्याने आपल्या पुत्राला म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताला तुमच्या आणि माझ्याकरिता देऊन आपली प्रीती प्रगट केली, आपली प्रीती राखली. त्याच्या प्रीतीचं प्रगटीकरण जर कोण असेल तर प्रभू येशू ख्रिस्त. आपल्या पुत्राला देऊन त्याने प्रीती प्रगट केली. आणि माहिती आहे काय, त्या पुत्राला घेऊन त्याने त्याला कालवरीच्या वधस्तंभावर खिळू दिलं, कालवरीच्या वधस्तंभावर मरण स्वीकारण्याकरता सोडलं. आणि त्याने आपली नीती पण राखली, आपला न्याय पण राखला. दोन्ही गोष्टींचं मिश्रण आपल्याला फक्त एका व्यक्तीमध्ये आढळतं, उत्तर एका व्यक्तीमध्ये आढळतं आणि ते प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आढळतं. का बरं? कारण त्याच्याद्वारे त्या पुत्राला देऊन देवाने आपली प्रीती प्रगट केली, त्या पुत्राला घेऊन त्याला वधस्तंभावर तुमच्या माझ्याऐवजी त्या ठिकाणी मरण्याकरिता सोडून दिलं. त्याने आपली नीती आणि न्याय पण राखला. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त हा फक्त शोधणाराच आहे असा नव्हे तर तो तारणारा आहे. आणि आज ते तारण तुमच्याकरिता आलेलं आहे. तुम्ही म्हणाल का हे प्रभू मज पाप्यावर दया कर, माझ्या पापांची क्षमा कर, मी आज तुला माझ्या हृदयामध्ये माझा प्रभू व तारणारा म्हणून स्वीकारतो, ये प्रभू माझं जीवन तू बदलून टाक. आत्ता प्रभू येईल. आत्ता तो फक्त शोधणारच नाही, शोधून सापडून तो तुमचं आणि माझं तारण करण्यास तयार आहे. आणि जेव्हा ते तारण होतं देवाच्या आत्म्याचा नियम आपल्या जीवनात लागू केला जातो. या भयंकर वातावरणाच्या परिस्थितीतून आपण विजय पाहून आनंदी ख्रिस्ती चांगलं जीवन जगू शकतो. आपलं जीवन देवाच्या आशीर्वादाने भरलेलं होऊ शकतो. आज मी प्रार्थना करू का प्रभू तुम्हाला हे समजण्यास सहाय्य करो. आज ह्या वचनावर विश्वास ठेवण्यास प्रभू तुमचं सहाय्य करो. एक, प्रीती करणारा देव, पण कसा? त्याची प्रीती ही शोधणारी प्रीती आहे. दोन, ती तारणारी प्रीती आहे. असा तारणारा, असा प्रीती करणारा देव आपल्याला कुठे आढळेल? माझ्या प्रियांनो, जगामध्ये सर्व आले, सर्वजण आले पापाचा पाप्यांचा संहार करण्याकरिता आले. पापाचं तारण, पाप्यांचं तारण करण्याकरिता एक प्रभू येशू ख्रिस्त. त्याच्याकडे तुम्ही याल का? आज मी तुमच्यासाठी प्रार्थना करू इच्छितो. आपणही माझ्याबरोबर डोळे बंद करा, आपली मान खाली करूया आणि आपले हात जोडूया आणि म्हणूया देवाला, हे देवा आज मी तुझे आभार मानतो, आभार मानते. येशू ख्रिस्त देव असून माझ्या पापांसाठी या जगामध्ये आला. मी अंतःकरणात विश्वास ठेवून आज येशू ख्रिस्ताला माझा प्रभू व तारणारा म्हणून स्वीकारतो, स्वीकारते. तोच एक देव असून मनुष्य होऊन मला शोधण्याकरिता, देवाची प्रीती माझ्यावर प्रगट करण्याकरिता त्याने माझ्याऐवजीचं मरण पत्करलं आणि माझं तारण होण्याकरिता पापाचं प्रायश्चित्त केलं. मी अंतःकरणात आज विश्वास ठेवून तुला माझ्या मुखाने माझा प्रभू व तारणारा म्हणून स्वीकारते. प्रभू माझ्या जीवनात ये, मला या सर्व केर कचरा बंधनातून तू सोडव. कारण तू शोधणारा आणि तारणारा देव आहेस. तुझी प्रीती शोधणारी व तारणारी प्रीती आज मला कळालं आणि मी तुझ्याकडे येतो. प्रभू तुझा आशीर्वाद तू मला दे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन, आमेन. गॉड ब्लेस यू ऑल.